राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडलेली आहे. आता यासाठी मतमोजणीलाही सुरुवात झालेली आहे. लवकरच निकाल हाती येणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड आणि मार्गारेट अल्वा आमने सामने असून मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतमोजणी सुरू झालेली आहे. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड आणि त्यांच्याविरुद्ध मार्गारेट अल्वा हे आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार असून संसद भवनात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान झाले. त्यानंतर आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. यावेळेस जगदीप धनखड आणि मार्गारेट अल्वा हे आमने सामने असून यापैकी नक्की विजय कोणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. तर 11 ऑगस्टला नवीन उपराष्ट्रपती शपथ घेतील. उपराष्ट्रपती पदासाठी मतमोजणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात या संदर्भात निकाल समोर येतील. आता आपण उपराष्ट्रपती पदासाठी जी मतदान प्रक्रिया पार पडली त्या मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ बघतोय. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलेलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मतदान केलेलं आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील मतदान केलेलं आपण बघतोय. उपराष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदान केलेलं आपण आता स्क्रीनवर पाहतोय.